अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या महिलाध्यक्षा रंजना धुळे यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत कर्जतवरून अनेक महिलांना नेऊन राष्ट्रवादीचा भव्य नारी शक्ती मेळावा आयोजित केला. या कार्यक्रमासाठी रंजना धुळे यांनी कर्जत मतदारसंघातून अनेक महिलांना मुंबईत नेण्याची व्यवस्था केली होती. डॅशिंग अध्यक्ष म्हणून त्यांची ओळख होताना दिसून येते. तसंच कर्जत तालुक्यामध्ये महिला संघटना वाढवण्याच्या दृष्टीनं नेहमीच त्या प्रयत्न करताना दिसून येतात. तसंच महिलांसाठी सतत उपक्रम राबवणाऱ्या महिलाध्यक्षा म्हणून त्यांची ओळख आहे. तसंच अजित पवार यांचा सुद्धा सत्कार कर्जत तालुक्यातील काही महिला करणार आहेत. महिला मेळाव्यासाठी अनेक आदिवासी महिला सुद्धा मोठ्या प्रमाणात उपस्थित राहत आहेत. पारंपरिक वेशभूषा करत अजितदादांचं स्वागत ते सुद्धा करणार आहेत. त्यामुळे अजितदादा आणि सुनील तटकरे यांची ताकद वाढवण्यासाठी रंजना धुळे आता मैदानात उतरल्या आहेत. नमस्कार. आज राष्ट्रवादी महिला काँग्रेसचा मुंबई या ठिकाणी नारी निर्धार मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार, त्याचबरोबर प्रदेशाध्यक्ष आदरणीय सुनीलजी तटकरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई येथे षण्मुखानंद हॉल हा नारी निर्धार मेळावा आयोजित केलेला आहे. खरं तर प्रदेशाध्यक्ष माननीय रुपालीताई चाकणकर, त्याचबरोबर जिल्ह्याच्या महिलांच्या अध्यक्षा माननीय उमाताई मुंडे यांच्या नेतृत्वाखाली आज कर्जत तालुका राष्ट्रवादी महिला काँग्रेस या मेळाव्यामध्ये सहभागी होत आहे. आपण जर पाहिलं तर 2 जुलै रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांनी सरकारसोबत जाण्याचा निर्णय घेतला. राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी, बळीराजा शेतकऱ्यांच्या हितासाठी, त्याचबरोबर महिलांच्या हक्कासाठी ज्या काही उपाययोजना किंवा धोरणं राबवतील यासाठी त्यांनी सरकारमध्ये जाऊन ते राबवण्यासाठी हा निर्णय घेतलेला आहे. आणि अशा वेळेस आम्ही सर्व महिला भगिनी आदरणीय अजितदादा पवार यांच्या निर्णयाच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत. आणि आज जर आपण पाहिलं तर कर्जत तालुक्यामध्ये आम्ही सर्व महिला भगिनी या आदरणीय सुधाकर घारे यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना सुधाकर घारे यांनी ज्यावेळेस राज्यामध्ये मोठं स्थित्यंतर घडून येत होतं अशा वेळेस त्यांनी आदरणीय अजितदादा पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्या निर्णयासोबत तालुक्यातील बहुसंख्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते हे उभे राहिले. आणि अशा वेळेस आम्ही महिला भगिनी, माझी महिला संघटनाही मोठ्या प्रमाणात त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली. आणि येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून ते आमदार व्हावेत यासाठी माझ्या सर्व महिला भगिनी खऱ्या अर्थानं तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी सुधाकर घारे आमदार व्हावेत यासाठी कंबर कसून प्रयत्न करणार आहेत आणि करत राहतील असा मी विश्वास या ठिकाणी व्यक्त करते. ज्ञानेश्वर बागडे, विकासनामा, कर्जत.